साखरगावचा विकास व्हावा या उद्देशाने सर्व कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी जो फंड जमा केलाय तो फंड आज आपण यांच्या सुपूर्द करणार आहोत. अहो देव माणूस मानलं होतं आम्ही या बाईला, वाटलं होतं आमचं चांगलं काहीतरी करेल, आमचं दुःख समजून घेईल, पण काय केलं यांनी? हा तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतलात, आमच्या जमिनीची कागद सगळी जप्त करून टाकलीत, तुम्ही चोरून ठेवलीत ती. मी जे आमचा विश्वासघात केलाय ना त्याची फळं तुम्हाला भोगावंच लागतील. आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. काही तुमच्या कंपनीला टाळा ठोकला ना तर नाव नाही सांगणार आम्ही. आयुष्यात कधी कुठलं संकट येईल काही सांगता येत नाही, पण माझ्या बाबतीत तर सतत हेच घडतंय. दरवेळी असं का होत? एखादी गोष्ट मिळण्याआधीच का सगळं संपून जात? हॅलो, ताई मी बोलते साखरगावाहून, आजी. हा बोला आजी. ताई काय झालं समजा हे? तेच तर. ताई समजा गाव तुमच्यावर विश्वास ठेवून होता, पण काय झालं असं एकदम? मलाही काही समजून नाही राहिलं. सगळे पैसे आणि कागदपत्र कुठे गेले काही कळत नाही. ताई गावात एवढी चर्चा झालीये, जो तो तुम्हाला नावं ठेवतोय आणि असं म्हणत्यात की गोड बोलून तुम्ही आम्हाला फसवलं. नाही आजी, मी नाही केलंय हे. ताई तुम्ही असं काही करणार नाही असं मला बी वाटत, पण आता काय झालंय तुमच्यावर कोणी बी विश्वास ठेवणार नाही हो. आता तुम्ही जे काय असाल ना ते लवकर मिटवा, नाहीतर तुम्हाच नाही लई महागात पडल. म्हणजे आता काय सांगू तुम्हाच नाही, या साखर गावातली लोक अशीच आहेत, प्रेमाले प्रेमाला वागतात, आणि जो कोणी वाकडत शिरेल ना त्याला अजिबात सोडणार नाहीत ते. आणि आता आता गावातली सगळी लोक नाराज आहेत तुमच्यावर. बाप मी तुमची नाराजी समजू शकते, पण मी कसं सिद्ध करू हे की मी निर्दोष आहे? ताई हे काय झालं बघा, इथे गावामध्ये सगळे जण खचून गेलेत, काय झालं ताई असं का केलं तुम्ही? मी नाही केलंय हे. अथर्वची शपथ घेऊ, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते, पण मी नाही केलंय हे. 35 करोड रुपये आणि तुमची सगळी कागदपत्र मी जपून ठेवली होती, पण आता तीच हरवली. हे पास समजून घ्या तुम्ही, हे कोणाचं तरी कारस्थान आहे. ताई तुम्हीच तेवढी एक आशा होतात आमची. आता आता सगळं संपलंय बाबा, सगळं संपलंय. ताई गावात पंचायत भरणार आहे, त्यात तुमच्यावर खटला करायचा का नाही ते ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही कसं बी करून हे काय ते प्रकरण मिटवून टाका. ताई जमलंच बघा ना जरा. सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलंय आणि आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. या राधिका ताईंनी सगळ्या गावाला फसवलंय. मला तर भीती वाटायला लागली की आपले कागद मिळणार की नाही त्याची. त्या बाईंनी कागदपत्राचं काय केलं कुणाला बी माहिती नाही. सर्वांना असंच वाटतंय की आपल्या साखर गावाकडून एक वकील नेमावा. मला भीतीच वाटतंय. मी एकदा का वकील नेमला ना तर चांगला जाब विचारत त्या राधिका बाईला. नाही पण मग त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे? हा खटला आपण आपल्या चावडीवर सोडू. राधिका ताईंनी या जमिनीचे जे कागदपत्र हरवलेत ते त्यांना परत द्यायलाच हवेत. त्या बाईनंच आपल्याला फसवलंय. अरे मी सांगतो ना तुम्हाला, ह्यात 100% काहीतरी अपराध प्रिय. नाही आता त्या बाईला आपण सोडायचंच नाही. आपण सगळ्यांनी एकत्रित आता त्या बाईसाठी लढा द्यायचा. बोला कोण कोण तयार आहे? सगळे तयार आहेत. हो वय 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 हो. अधिका सुभेदार हाय हाय. अधिका सुभेदार हाय हाय. तिला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. तिला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. थांब रे थांबा जरा. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी सामन्यांनी माझं ऐका. काय काय हे फिंगरप्रिंट्स फुटप्रिंट्स ह्या सगळ्याकडे बघितल्यानंतरही नक्की ठरवता येत नाहीये की
कोणी केलं असेल, म्हणजे त्यात काही कॉमन फॅक्टर सापडत नाही आम्हाला. पण म्हणजे तुम्ही म्हणत होता तसं ऑफिस मधलं कोणी, तेच ना, तेच ठरवता येत नाहीये. अर्थात तरी मला असंच वाटतंय की ऑफिस मधलंच कुणीतरी केलंय, पण अजून जरा जास्ती चौकशी करायला लागेल असं वाटतंय. बघूया. पण मग आता काय करायचं? बघतो आम्ही आमचं. मॅडम एक मिनिट. हा यो, ये रे. मॅडम मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय बोला? मॅडम बोल रे. आता जे काही मला सांगितलं ते मॅडमला सांग एकदा. मॅडम उस दिन एक बात कहना भूल गया था. हाँ ठीक है, अब बोलो. उस दिन मैं इतना डर गया था कि डर के मारे कह नहीं पाया. उस दिन 11:30 बजे दो जन यहाँ पे आए थे. देखो जो कुछ भी देखा है वो ठीक से बताना. एक मॉडल सरी की लड़की थी और एक आदमी था उसके साथ में. फिर आगे? वो लड़की मॉडल थी और आदमी काला सरी का आदमी था. ठीक से बात करो. मीटली एक्स एम्प्लॉई है राधिका मसाले जी. मैंने उनसे पूछा कि आपको कहाँ जाना है, किससे मिलना है, तो लड़की मुझे बोली कि मैं इस ऑफिस में पहले काम करती थी. वो आदमी तो मुझे बात बात पे डांट रहा था. वो कह रहा था कि किसी मसाले वाले भाई से मिलना है, शायद आपसे मैडम. और हाँ, वो लड़की उसे पैरेट पैरेट करके पुकार रही थी. पैरेट? हाँ. आओ म्हणजे पोपटराव जहागीरदार आणि ती मॉडेल मुलगी म्हणजे शनाया. एक मिनिट, एक मिनिट. महाजन याचं स्टेटमेंट लिहून घे नीट. हो मॅडम. कोण पोपटराव आणि शनाया कोण? ऐका. नमस्कार. नमस्कार. तुम्ही नमस्कार चमत्कारच करत राहा. पंच म्हणे पंच, हे सरपंच आपले पंच दिलं ना बाईनी पंच. हे बघा गाववाल्यानो, माझं ऐका म्हणजे काय, तुम्हाला इथं लावणी ऐकवायला आलो नाही मी. मला माहिती आहे साखरगावावर काय संकट आलंय ते, आणि त्या मसालेवाल्या बाईनं तुम्हाला कसं फसवलंय सगळ्यांना ते पण मला माहिती. म्हणून मी मुंबईला गेलतो. हा मुंबईला गेलो ते. काय केलं मुंबईला जाऊन? काय केलं असं नसून तुला वाटतंय? जीवाची मुंबई करायला नव्हतो गेलो फिरायला वगैरे. अरे गेलो आणि तडक त्या बाईचं ऑफिस गाठलं मी. म्हणजे? म्हणजे अरे पोपटराव जागीरदार म्हणतात आपल्याला, आणि आपल्या गावावर साखरगावावर संकट आलंय, तर ते संकट सोडवणार कोण? तो प्रश्न सोडवणार कोण? आपणच सोडवणार ना. आणि तुम्ही समजे मला म्हणताय की पोपटराव वाईट आहे, इन कामाचं आहे, पण खरं काम या पोपटराव जागीरदारनीच केलंय. आल लक्षात? काय केलं तुम्ही? काय केलं पंच? जरा धीर धरा, धीर धरा, जरा समज सांगतो. गेलो मुंबईला आणि त्या बाईची समधी माहिती काढली. अरे बाबांनो, ही बाई साधी सुधी बाई नाहीये, लय पोचलेली बाई आहे. हो ना, आम्ही तर फार साधी भोळी बाई समजत होतो तिला. वरून बाई साधी वाटली. ती तुमच्या गावात आली, तिने तुमच्या बरोबर मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, आणि तुम्ही त्या बाईच्या भजनी लागला. आहे का नाही? हे तुमचं पण काय चुकलं? तुम्हाला वाटलं की ही बाई आपल्या गावाचा उद्धार करेल, हिच्यामुळं आपल्या गावाचा विकास होईल, पण काय झालं? काहीच झालं नाही. बाईनी दिल्या तुमच्या हातावर तुरी आणि झाली फरारी. अरे बाबांनो, त्या बाईला तुमच्या सगळ्या शेत्या बळकवायच्या होत्या, कारण तिच्या कंपनीला लागणारा कच्चा माल तिला इकडनं फुकटात मिळवायचा होता. म्हणून तिने तुम्हाला व्यवस्थित 35 करोडचं गाजर दाखवलं. म्हणजे? आता मला सांगा, ती बाई जर गावात येऊन तिने तुमच्याकडं असेच जमिनीचे पेपर मागितले असते, तुम्ही दिले असते? दिले असते का तुम्ही? नाही नाही नाही. कसं दिले? अरे गाड्यांनो, माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका, त्याच्या वागण्यावर जा. आता हा पोपटराव इतक्या वर्षापासून इथं गावात आहे, तुम्हाला मदत करतोय, आडीनडीला असे उचलून पैसे देतोय, पण आपलं कसं असतंय रोखठोक, आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली आपण लगेच बोलून दाखवतो. पण ही बाई तशी नाही, पक्की आतल्या गाठीची बाई आहे. ती साखर गावात आली, तिने साखर पेरणी केली, आणि काय तुम्ही बोललात तिच्या भूलतापांना. तिने मोठे मोठे वायदे केले,
आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गाढवासारखे तिच्या मागे मागे गेल. होय, हे मात्र खरंय. आम्ही त्या बाईला ओळखायला चुकच केली आणि आम्ही गाढवच ठरलो. बघा, ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला मान्य आहे ना तुम्ही चुकलात. हा बस, आता ती जर आपल्याला गाढव समजते ना, समजू दे ना, पण आपण पण तिला दाखवून द्यायला पाहिजे की गाढव जेव्हा लात घालत ना, तेव्हा भल्या भल्यांना दिवसा तारे दिसतात. तुम्ही इतका वर्षाचा आपला जो काही संबंध आहे पोपटराव आणि गावचा, तुम्ही माझ्याकडे नाही आलात, त्या बाईचा पदर धरून गेलात. आणि त्या बाईने काय केलं? हा, मी तुमच्याकडनं व्याज घेतो, बरंच व्याज घेतो, पण कसं सांगून आपलं कसं रोखोक असतो. आपण असं पाठीमागून विश्वासघात नाही करत कोणाचा. तुमचा हिशेब वाकडा असला ना तरी सगळ्यांच्या समोर सरळ असतो. अंगाशी आता कसं बोललात? हा, आता कसं बोललात पंच? मग काय गावाला नो, तिला तिच्या ह्या कृत्याची शिक्षा मिळायला पाहिजे की नको? मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे की नाही? काही काळजी करायची नाही, मी आहे ना पोपटराव आहे. चला उठा माझ्या बरोबर, चला जाऊया आपण तिला आपला दणका. म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं म्हणजे सरळ मुंबईला जायचं, तिच्या ऑफिसला जायचं तडक, आणि दाखवून द्यायची आपली ताकद. चालत चालत चालत. शनू बेबी, यू नो व्हॉट, ऐक ना. शनू बेबी, काय झालं? काय नाही. शनू बेबी काय झालं, गपचूप सांग. अरे खरंच म्हणलं ना, काय नाही. माय डिअर शनू बेबी, तुझी मम्मा ना तुला खूप चांगलं ओळखते. तू आता त्या पॅरेटचा विचार करतेस? नाही ना, त्यांनी दिलेल्या पैशांचा विचार. पैसे? त्यांनी तुला पैसे दिले? किती? अरे तू काय काय वसूल केलंस त्याच्याकडनं सांग. मी काहीच नाही, थोडीशी शॉपिंग, थोडस बाहेरचं खाल्लं आणि थोडेसे पैसे घेतले एक फ्लॅट बुक करायचं म्हणून ऍडव्हान्स म्हणून. फ्लॅट बुक? आता आपण काय करायचं, कुठून द्यायचं त्याचे पैसे? मम्मा यार, मी काय करू सांग मला. मी तर त्याला असं म्हटलंय की आमच्याकडे खूप पैसे येणार आहेत आणि मग त्यातनं आम्ही तुला तुझे थोडेसे 5 लाख रुपीज देऊन टाकू. कुठून द्यायचे आता त्याचे 5 लाख रुपीज? एक्झॅक्टली, पण त्याला त्याचे पैसे तर परत द्यावे लागतील ना. पण कुठून? मम्मा काय, आय हॅव अन आयडिया. व्हॉट? मम्मा, आपल्याकडे आतमध्ये एक बॅग आहे. त्या 35 करोड बद्दल काहीही बोलायचं नाहीये आणि अजिबात त्याला हात लावायचा नाही. मम्मा यार, इट्स जस्ट 5 लाख. नो, आपण ती काढून घेतली तर कोणाला काहीही कळणार नाही. आणि गॅरीला कळलं तर तो आपल्या डोक्यावर बसेल, त्याचं काय? अरे पण त्याला सांगायचंच नाही. सिम्पल. व्हॉट्स इट? हा म्हणजे गॅरीला न सांगता त्याच्यातले फक्त 5 लाख काढले तर त्याला काही कळणार नाही. थांब थांब थांब, सध्या त्या पैशावर पोलिसांची नजर आहे. ती एकदा हटली की आपण नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून ती आता इथे काम करत. यू, हा, ही फाईल मागवली होती. ही शनाया सबनीस. माझा आणि यांचा डिवोर्स झालेला नसताना यांनी आणि हिनी मंदिरात जाऊन लग्न केलं. यांचं लग्न इल्लीगल आहे. ओ, आय सी. मग काय, तुमचं वाईट व्हावं यासाठी ही वाटतेल ते करू शकते. मोटिव आहे. पण मला नाही तसं वाटत. नाही, एवढी हुशार नाही आहे ती की हे सगळं प्लॅन करू शकेल. आपल्याला जे वाटत नाही ना तेच असतं बऱ्याचदा. दिसतं तसं नसतं असं लोक काही उगाच म्हणत नाही. भाऊ भावाला सोडत नाही, ही तर तुमची सोकॉल्ड सवत आहे. आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही रागावू नका, बट फॅक्ट इज फॅक्ट. आणि फॅक्ट धरूनच आपण शोध घ्यायला हवा.
मैं उगाच इलॉजिकल आणि इमोशनल होऊन नाही ना चालणार. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण हिची सुद्धा चौकशी करायलाच हवी. कुठे राहते ही? केडीच्या घरी. केडी हे नाव मी मगाशी तुमच्या हस्बंड कडून पण ऐकलं. कोण केडी? या दोघांचा कॉमन फ्रेंड येतो. ओ मग तर मला पूर्ण डाऊट येतोय. ह्या सगळ्यात शनायाचा नक्की काहीतरी हात असणार, म्हणजे डिरेक्टली इनडिरेक्टली. बट देअर इज समथिंग. ते काय आहे तेच आपण शोधून काढायला हवं. मला वाटतं आपण लगेच हिच्या घरी जाऊन चौकशी करूया. तुम्ही चला माझ्या बरोबर. बर सगळ्यांच्या घरी पण प्रॉब्लेम झाले असणार, बट डोंट वरी. तुम्ही लवकरात लवकर एक लेटर ड्राफ्ट करा आणि तू प्लीज ते पानकर सरांकडे ओके करा आणि सही करा. आपल्या प्रत्येक क्लायंट्सकडे, प्रत्येक कलिग्सच्या घरी सेंड अन अश्युरन्स लेटर की असं काहीच झालेलं नाही आहे अँड रेस्ट अश्युअर्ड एव्हरीथिंग विल बी फाईन अँड मेक इट सून एएसएपी रश नाऊ. आनंद भाऊजी मी जरा मॅडम बरोबर बाहेर जाऊ. तुम्ही कुठे चाललात? मी येऊ का सोबत? नाही त्याची गरज नाहीये. बर ठीक आहे, मग काही लागलं तर फोन करून सांगते. नक्की. निघायचं? रघु. हा सर. काय झालं आतमध्ये? कुठे गेलेत ते? सर एक मिनिट साईडला या ना, सांगतो तुम्हाला. या 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 ना सर. या. काय आहे असं? सर इन्स्पेक्टर मॅडम शनायाबद्दल चौकशी करत होते. हो सर. का? मला कळलं नाही. म्हणजे आता ते दोघं शनाला भेटायला ते कुठे राहते? ती केडीच्या घरी. केडीच्या घरी तिथे गेले? हो सर. ओ मला आधीच वाटत होत गुरु केडी शना हे आणि ती तिची ममा हे सगळे या चोरीमध्ये इन्वॉल्व्ह असणारच. इन्स्पेक्टर मॅडमला पण त्या शनावर संशय आला. हो ना? हो. पण आताच कोणाला कळू देऊ नका. एकदा का हा संशय कन्फर्म झाला तर ती गाई बाळाच्या भावात गेली. गेले म्हणजे सोडायचं नाही ती गाणं. हो सर. जाऊ दे आपण नको बोलूया. म्हणून जाऊया कामावर थोडं लक्ष देऊया. चल ते माझ्याकडे ये जरा ते प्रिंटआउटचं काम बघ. चल ये पटकन. शनायाची चौकशी म्हणजे केड्याच्या घरी गेले तो की बॅग तर केडीच्याच घरी आहे ना.